नमस्कार मित्रांनो, केमिस्ट्री गुरु चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन रिॲक्शन्स म्हणजे काय बघणार आहोत बघितलं आहे. त्याच्या संदर्भात मार्कोनिकॉफ रूल जो अतिशय महत्त्वाचा आहे तो बघणार आहोत. मार्कोनिकॉफ रूल इन अन ॲडिशन रिॲक्शन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ॲटॅचेस इट सेल्फ टू दॅट कार्बन विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट असणार आहे तो अशा कार्बनला अटॅच होणार आहे की ज्याला कमी हायड्रोजन असतील. इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, 4-methyl-pentene. तर तुम्ही जर नंबर दिला फर्स्ट सेकंड एच एक्स तुम्हाला ॲड करायचं, एक्स इज इक्वल टू फ्लोरो किंवा क्लोरो घेतला आहे. तर ॲडिशन होताना कार्बन नंबर फर्स्टला होईल का सेकंडला? तर फर्स्ट आणि सेकंड झाल्यानंतर सेकंडला प्रोडक्ट फॉर्म होतं आहे आणि फर्स्टला ते सांगतंय प्रोडक्ट फॉर्म होत नाही का? बरं, ते आपण मेकॅनिझममध्ये बघू. जेव्हा तुम्ही अल्किन ॲड करणार आहे आणि एच एक्स, आता हा जो अल्किन आहे हा अनसिमेट्रिकल आहे. अनसिमेट्रिकल का बरं? आता इकडे हा सी एच टू आहे आणि ते सी आहे, त्याला एक अल्किल ग्रुप पुढे जॉईन आहे. दोघं साईड जर सेम असेल, सी एच टू असला त्याला सिमेट्रिकल अल्किन म्हटलं असतं. दोघांच्या साईडला जर सेम नसेल अल्किल ग्रुप किंवा हायड्रोजन, त्याला म्हणणार आहोत आपण अनसिमेट्रिकल अल्किन. तर अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये एच एक्स तुम्ही जेव्हा ॲड करताय, आता हा हायड्रोजन ॲड झाल्यानंतर दोन टाईपचे इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे. जर कार्बन नंबर फर्स्टमध्ये ॲड झाला तर तुम्हाला इथे कार्बोकॅटायन जनरेट होतो आहे. आता हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे कारण की हा फक्त एका कार्बनला अटॅच आहे, म्हणून आपण याला म्हणणार आहे प्रायमरी कार्बोकॅटायन. जर सेकंड नंबरच्या ॲटमला कार्बोकॅटायन जनरेट झालाच, म्हणजेच हायड्रोजनची जी ॲडिशन आहे ती कार्बन नंबर फर्स्टला जर झाली तर काय होतं आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन जनरेट होतो. सेकंडरी कशावरनं? हा जो कार्बोकॅटायन आहे तो दोन अल्किल ग्रुपला जॉईन आहे, म्हणून तो झाला सेकंडरी कार्बोकॅटायन. आता हा सेकंडरी जो कार्बोकॅटायन आहे हा स्टॅबिलाइज आहे. कशामुळे? बिकॉज ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट अँड हायपर कंज्युगेशन. ह्या दोन रिझनमुळे ही जी कार्बोकॅटायन जो फॉर्म होतो तो ट्रान्झिशन स्टेटमध्ये स्टॅबिलाइज होतो. तसं प्रायमरी कार्बोकॅटायनला फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे, त्याच्यामुळे त्याचं स्टॅबिलायझेशन इनफ नाही आहे आणि सेकंडरी जो आहे तो मोर स्टेबल आहे. म्हणून एक्स मायनसने अटॅक केल्यानंतर तुम्हाला सिंगल प्रोडक्ट मिळणार आहे, ऑर यू कॅन से मेजर प्रोडक्ट हा मिळणार आहे. आणि इथे जर एक्स मायनस ॲड झाला तर तुम्हाला मायनर अमाऊंटमध्ये फॉर्म होणार आहे. म्हणजेच काय होतं आहे, निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होतो आहे? ज्या कार्बनला लेस हायड्रोजन आहे. मग इथे ह्या कार्बनला दोन हायड्रोजन ॲटम आहे आणि इथे एकच हायड्रोजन ॲटम आहे. म्हणून एच एक्समधला एक्स जो आहे हॅलोजन हा निगेटिव्ह पार्ट आहे. तो कुठे अटॅच झाला आहे? जिथे हायड्रोजन कमी आहे. इथे तुम्ही बघू शकता हा जो प्रोडक्ट फॉर्म होतो आहे त्याच्यामध्ये ह्या कार्बनला, सेकंडरी कार्बनला हॅलोजन अटॅच होतो आहे, जिथे हायड्रोजन फक्त एकच आहे. रिझन आहे, जो कार्बोकॅटायन फॉर्म होतो आहे मेकॅनिझममध्ये तो मोर स्टेबल आहे, त्याला स्टॅबिलाइज करतोय तुमचा इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कंज्युगेशन इफेक्ट. इथे सिम्पल दोन एक्झाम्पल घेतले बघा. सिम्पल प्रोपीन घेतला आहे, तर प्रोपीनमध्ये काय आहे बघा, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच टू. डबल बॉन्डेड कार्बनला एका साईडला दोन हायड्रोजन आहे, एका साईडला एक हायड्रोजन आणि एक अल्किल ग्रुप आहे. जेव्हा तुम्ही एच बी आर ॲड करणार आहे तेव्हा तुम्हाला दोन प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात. एक आहे 2-bromo-propane, सेकंड आहे 1-bromo-propane. आता इथे म्हटलं आहे 2-bromo-propane मेजर प्रोडक्ट आहे आणि 1-bromo-propane मायनर प्रोडक्ट आहे. आता मेकॅनिझममध्ये बघितलं आपण, जर एच बी आर ॲड झाला तर हायड्रोजन जर इथे ॲड झाला तर इथे कार्बोकॅटायन जनरेट होणार आहे आणि तो मोर स्टेबल असणार आहे बिकॉज ऑफ इंडक्टिव्ह अँड हायपर कंज्युगेशन इफेक्ट. म्हणून 2-bromo-propane हा असणार तुमचा मेजर प्रोडक्ट. सिमिलरली इथे
टू मिथिल ब्युटीनमध्ये, टू मिथिल टू ब्युटीनमध्ये जर तुम्ही H2O ॲडिशन केली हायड्रेशन रिॲक्शनमध्ये, तर तुम्हाला काय मिळतं आहे, टू मिथिल टू ब्युटेनॉल हा प्रोडक्ट मिळतो आहे जो मेजर असणार आहे. आता H2O मध्ये OH जो आहे हा निगेटिव्ह पार्ट आहे तुमचा, तो ह्या कार्बनला अटॅच होतो आहे की जिथे दोघं तुमचे अल्किल ग्रुप आहे आणि ह्या साईडला फक्त एकच अल्किल ग्रुप आहे. म्हणजेच मेकॅनिझममध्ये जो कार्बोकॅटायन जनरेट होणार आहे तो इथे टर्शरी कार्बोकॅटायन जनरेट होईल तुमचा. मार्कोनिकॉफ रूल समजला. आता मार्कोनिकॉफच्या अपोजिट आहे अँटी मार्कोनिकॉफ रूल. तर अँटी मार्कोनिकॉफ रूल म्हणजे काय, इन अन ॲडिशन रिॲक्शन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅचेस इट्सेल्फ टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. मार्कोनिकॉफ रूलमध्ये आपण काय बघितलं, विच हॅज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता इथे अपोजिट होतो आहे, निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच होणार आहे, जिथे जास्त हायड्रोजन असणार आहे. आता प्रोपिन सेम एक्झाम्पल घेतले बघा, प्रोपिन आणि HBr ची ॲडिशन घेतली तर पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये अँटी मार्कोनिकॉफ रूल होणार आहे. पेरॉक्साईड प्रेझेंट असेल तर तुम्हाला हा निगेटिव्ह पार्ट आहे जिथे हायड्रोजन जास्त आहे तिथे ॲड होणार आहे. आता इथे एकच हायड्रोजन आहे आणि इथे दोन हायड्रोजन आहे, मग हा जो Br आहे तो कार्बन नंबर फर्स्टला जॉईन होणार आहे, म्हणून तुम्हाला 1-bromopropane हा जो आहे हा मेजर प्रोडक्ट मिळणार आहे इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. अँटी मार्कोनिकॉफ रूलला एक कंडिशन आहे, जेव्हा तुम्ही ॲडिशन रिॲक्शन करणार आहात तेव्हा तुम्हाला पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये आणि मोस्टली विथ द HBr रिएजंट बरोबर होणार आहे. जर तुम्ही पेरॉक्साईड नाही यूज केलं तर सिम्पल मार्कोनिकॉफ रूलनी 2-bromopropane हा मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. आलं लक्षात, अँटी मार्कोनिकॉफ रूल, इन अन ॲडिशन रिॲक्शन द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट अटॅच इट्सेल्फ टू दॅट कार्बन विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. ज्याला जास्त हायड्रोजन आहे तिथे निगेटिव्ह पार्ट जो आहे रिएजंटचा तो ॲड होणार आहे आणि ही रिॲक्शन जी आहे ती इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. पेरॉक्साईड म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजनची जी लिंकेज आहे त्याला म्हणणार आहोत पेरॉक्साईड. ह्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होणार आहे. आता असा प्रश्न, असं का, तिकडे बघा काय होतं, पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये फ्री रॅडिकल मेकॅनिझम होणार आहे. फ्री रॅडिकल जनरेट झाल्यामुळे फर्स्ट स्टेपमध्ये ब्रोमिनची ॲडिशन होते. ब्रोमिनची ॲडिशन झाल्यानंतर जो फ्री रॅडिकल जनरेट होणार आहे त्याचं स्टॅबिलायझेशन डिपेंड असणार आहे तुमचं इंडक्टिव्ह इफेक्ट आणि हायपर कंज्युगेशनवर. मग फ्री रॅडिकलमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असतो, म्हणजे कार्बोकॅटनला फॅक्टर डिपेंड आहे, तसेच इथे पण आहे. आता हा जो फ्री रॅडिकल आहे अटॅच टू द 2-carbon atom सेकंडरी फ्री रॅडिकल म्हणू शकता तुम्ही याला, की तो मोर स्टेबिलाइज आहे कम्पेअर टू प्रायमरी फ्री रॅडिकल. आणि त्यामुळे तुम्हाला जो ब्रोमिन ॲड होणार आहे तो लेस नंबर जिथे हायड्रोजन आहे तिथे ॲड होतो. इथे बघा, इथे CH2ला तुमचा ब्रोमिन ॲड होतो आहे आणि तुम्हाला जो प्रोडक्ट मिळेल तो अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ रूल. त्याकरता कंडिशन आहे पेरॉक्साईड प्रेझेन्सची. पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्येच फ्री रॅडिकल मेकॅनिझम होणार आहे, अदरवाईज तुमचा मार्कोनिकॉफ रूल फॉलो होईल इफ यू आर नॉट युझिंग द HBr. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.